आज आपण बनवतोय पौष्टिक आणि पटकन होणारा नाश्ता, तो म्हणजे आलू पराठा। टंब फुगलेला आणि आतून अगदी स्पायसी सॉफ्ट असा आणि वरून मस्त क्रंची असा हा आलू पराठा बनवायचा आहे ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। तर सगळ्यात आधी आपण कणिक भिजण्यासाठी इथं घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। आता आपल्याला इथं सॉफ्ट अशी ही कणिक भिजून घ्यायची आहे। इथं ही कणिक भिजून झाल्यानंतर यात 1 चमचा तेल टाकून घेते आणि पुन्हा व्यवस्थित तेलामध्ये कोट करून घेते। तर 10 मिनटं साईडला ठेवूया, तोपर्यंत आतल्या स्टफिंगसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। तर 1 इंच अद्रक, 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। आता याची आपण स्मूथ पेस्ट बनवून घेऊया। जाडसर पेस्ट बनवली तरीसुद्धा चालेल। तर बघा, इथं मस्त अशी ही पेस्ट बनून तयार झालेली आहे। इथं 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपण यांना स्मूथ असं स्मॅश करून घेऊया। अजिबात बटाट्याचे तुकडे नसावे, कारण की बटाट्यांचे जर तुकडे राहिले तर लाटताना आपला पराठा हा फाटेल। त्यासाठी अगदी स्मूथ असं स्मॅश करून घ्यायचं आहे। बरेच जण फक्त उकडलेल्या बटाट्यामध्ये कच्चा कांदा आणि तिखट मसाला टाकून हे बॅटर बनवत असतात, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे। तर इथं गॅसवर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून यात 1/2 चमचा जिरं मोहरी टाकून घेतलेला आहे। आता यात आपण टाकून घेतो आहे 1 बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, थोडासा शिजतो तोपर्यंत। इथं कांदा छान परतून झालेला आहे। आता यात आपल्याला मिक्सरमधून काढलेला मिरची लसणाचा पेस्ट टाकून घ्यायची आहे, वाटण टाकून घ्यायचं आहे आणि तेही तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान झणझणीत वास येतो आहे। आता यात 1/2 चमचा मी हळद टाकून घेते आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते। अशा प्रकारे बनवलेला पराठ्याची टेस्ट अतिशय सुंदर येते। आता यात स्मॅश केलेला बटाटाही टाकून घेते। परफेक्ट। आता आपण हे पुन्हा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकतात अतिशय सुंदर रंग आलेला आहे आतल्या स्टफिंगचा। इथं हे मिक्स करून झाल्यानंतर यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। साधारण 10 मिनटं आपण याला मीडियम टू लो फ्लेमवर परतून घेणार आहोत एकसारखं। आता यात मी 1/2 चमचा साखर टाकते आहे। साखर टाकल्यामुळे पराठ्याला छान झणझणीत आणि थोडी रुचकर चव येण्यासाठी इथं साखर टाकते। अतिशय सुंदर टेस्टमध्ये बनून तयार होतो हा पराठा। आता यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आणि तीही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथं आपलं आतलं स्टफिंग तयार झालेलं आहे, परफेक्ट। तर गॅस बंद करूया आणि गार होण्यासाठी साईडला ठेवूया। इथं आपली कणिकही मस्त मऊ अशी तयार झालेली आहे, बघू शकतात। आता अशा प्रकारे कणकेचा एक गोळा काढून घ्यायचा आहे। चपातींच्या साईजचाच गोळा तयार करायचा आहे। तर बघा, आता लाटण्यासाठी घेऊया। तर पाटावर मी इथं पीठ लावून हा गोळा लाटून घेते। आधी आपल्याला साईडच्या कडा ह्या बारीक लाटून घ्यायच्या आहेत आणि मधला साईड हा थोडा फुगीर ठेवायचा आहे, जाडसर ठेवायचा आहे। आता यात आपल्याला बटाट्याचं स्टफिंग टाकून घ्यायचं आहे। जसं आपण पुरणपोळीचं स्टफिंग भरतो त्याप्रमाणेच आपण इथं हे स्टफिंग भरून घेतो आहे आणि मोदकासारख्या कड्या देऊन आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि उरलेली कणिक साईडला काढून घ्यायची। पुन्हा पीठ टाकून आता हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। बटाट्याचा पराठा हा इतर पराठ्यांपेक्षा थोडा जाडसर असतो। तर बघा, इथं आपला हा छान पराठा लाटून तयार होतोय, न फाटता। परफेक्ट। इथं आपला हा पराठा बनून तयार झालेला आहे।
तर पटकन आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावर टाकून घ्यायचं आहे. एक साईड छान भाजून झाल्यानंतर त्याला पलटून घेतल्यानंतरच आपल्याला कडेच्या साईडने अशा प्रकारे तेल टाकायचं आहे, म्हणजे पराठा हा छान साईडने क्रिस्पी तयार होतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. यावर मी वरूनही थोडंसं तेल टाकून याला पलटून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त क्रिस्पी असा हा आपला आलू पराठा बनून तयार होतो आहे. तेही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने सकाळच्या मस्त गरमागरम हा आलू पराठा नाश्त्याला तुम्ही पौष्टिक असा हा बनवू शकतात कमी वेळेत. परफेक्ट इथं आपला हा आलू पराठा बनून तयार झालेला आहे. अजून एक पराठा इथं बनवून घेते. परफेक्ट. जर तुम्हाला हा पराठा मुलांना टिफिनला द्यायचा असेल तर आदल्या रात्री तुम्ही बटाटे शिजून ठेवायचे आहेत आणि सकाळच्या वेळेस पटकन त्याचा स्टफिंग बनवून कणिक तयार करून हा पराठा मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतात. एन्जॉय करा हा पराठा तुम्ही दही चटणीसोबत. कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.